संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मुंजेवाडी शिवारातल्या डाळिंबाच्या शेतात शनिवारी 20 जानेवारीच्या रात्री पाणी भरत असताना संदीप देवकर या शेतकऱ्याला मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला. त्याचा पंचनामा झाल्यानंतर दुपारी याच ठिकाणापासून नदीच्या दिशेनं सुमारे 1000 फुटांवरील शेतात 1 वर्ष वयाच्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मुंजेवाडी शिवारात डाळिंबाच्या शेतात शनिवार दिनांक 20 जानेवारीच्या रात्री पाणी भरित असताना संदीप देवकर या शेतकऱ्याला मृत अवस्थेतील बिबट्या आढळलाय. याचा पंचनामा झाल्यानंतर दुपारी याच ठिकाणापासून नदीच्या दिशेने सुमारे 1000 फुटांवरील शेतात 1 वर्ष वयाच्या मादी बिबट्याचा मृतदेह देखील आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागील वर्षी याच परिसरात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या आठवणी यामुळे ताज्या होऊन त्याची चर्चा रहिवाशांमध्ये सुरू होती. तालुक्याच्या पठार भागातील मुंजेवाडी शिवारात डाळिंबाच्या शेतात शनिवारी रात्री 12:30 सुमारास पाणी भरताना संदीप बाळशीराम देवकर यांना वाफ्यात झोपलेला बिबट्या दिसल्याने त्यांनी घाबरून त्या ठिकाणाहून धूम ठोकली. अशा संकटकालीन परिस्थितीत त्यांनी गावातील त्यांचे मित्र बाळासाहेब चौधरी, अरुण चौधरी, पप्पू देवकर, नवनाथ उघडे, निवृत्ती देवकर यांना मदतीसाठी बोलावलं. त्यांनी समूहाने धाडस करून बॅटरीच्या प्रकाशाने पाहिले, मात्र त्यांना बिबट्याची हालचाल दिसली नाही. त्यामुळे तो मृत असल्याची त्यांची खात्री पटल्याने मोटार बंद करून ते घरी गेले. आज सकाळी त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर संगमनेर भाग 1 चे वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांच्या आदेशाप्रमाणे वनपाल भाऊसाहेब काळे, वनरक्षक सविता थोरात यांनी पोलीस पाटील सीताराम आभाळे, वनमजूर रोहिदास भोईटे, बाळासाहेब वैराळ यांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह कोठे येथील नर्सरीत हलवला. रात्री 10 वाजता लाईट आली तर मी डाळिंबाला पाणी भरायला आलो. मग 10 वाजता मोटर चालू केली. मग मोटर चालू केल्यानंतर पाणी भरत भरत आलो आणि अर्धा भाग वावराचा भरून झाला. आणि मग त्यानंतर मला काय कल्पना नाही का इथं वाघ आहे. मग ज्या ब्लडला पाणी सोडायचं होतं त्या ब्लडला वाघ झोपेला होता. तर मी वाघ बघितल्यानंतर मला वाटलं असं का मी तो वाघ झोपलेला आहे. मग मी रस्त्यावरती गेलो आणि मग थोडासा आसरा म्हणून घरांकडे गेलो. मित्रांना बोलवलं तर मित्रांना बोलून आणलं. मग बॅटरीनं बघितलं तर वाघ झोपेलच आहे. पण तोपर्यंत आम्हाला कल्पना नाही. तरी पण बॅटरीनं बघितलं पण तरी असं वाटत होतं का वाघ झोपेला असेल. पण तो वाघ मेलेला होता. मग आम्ही मोटर बंद केली आणि घरी झोपायला गेलो. पण सकाळपर्यंत काही वन अधिकारी कोणी आलेले नाही. हा बिबट्या 2 वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला नर होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिदोरे यांनी केलेल्या शवविच्छेदनात त्याचा मृत्यू अज्ञात रोगामुळे शिकार करण्यास असमर्थ होऊन उपासमारीने झाल्याचा निष्कर्ष यावेळी काढलाय. या घटनेची चर्चा परिसरात सुरू असतानाच पोपट चौधरी यांनी एका पडीक शेतात दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह 1 वर्ष वयाच्या मादी जातीच्या बिबट्याचा आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. एकाच परिसरात 2 मोठ्या बिबट्यांचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यावर अज्ञात इसमाने विष प्रयोग केल्याची शक्यता वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांनी फेटाळून लावली आहे. अज्ञात रोगांची लागण झाल्यामुळे हे मृत्यू झाले असावेत. मात्र शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. आज मुंजेवाडी शिवारात बाळशीराम देवकर यांच्या डाळिंब शेतामध्ये गट नंबर 106 इथे बिबट्या मृत झालेला आहे. आम्हाला कळाल्यावरती आम्ही त्याचे आता सविच्छेदनासाठी कोठे येथे नेत आहोत. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, संगमनेर.